नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई मास्टरी अकॅडमीच्या टीईटीच्या प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये तुमचं सर्वांचं मी तुषार स्वागत करतो. आपल्या ॲनालिसिसला सुरुवात करण्याआधी सर्वांना एकच विनंती करेल की आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आपला हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक करा, आणि ह्याच्यावरती काही तुम्हाला डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कळवा, आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा जेणेकरून ह्याचा फायदा सगळे लोक घेऊ शकतील. तर जसं की आपण मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर्स इंग्लिश ह्या विषयाचे प्रश्न मागचे बघत होतो, तर त्याच पद्धतीने आता आपण जे काही उरलेले प्रश्नपत्रिकेतले प्रश्न होते आज त्याचं ॲनालिसिस बघणार आहोत. बघा मित्रांनो, रिसेंटली तुम्हाला माहितीच असेल की तुमची परीक्षेची जी डेट होती ती 31 ऑक्टोबरपर्यंत पोस्टपोन झालेली आहे, म्हणजेच 31 ऑक्टोबरला आता तुमची परीक्षा होणार आहे. तर ही परीक्षा जी तुमची होणार आहे 31 ऑक्टोबरला, म्हणजेच तुम्हाला अजून वाढीव आजपासून जरी पकडलात तर 24 तारीख आज आहे, आजपासून पुढे जवळपास तुम्हाला 35 ते 36 दिवस इथे मिळणार आहेत जास्तीचे तयारीसाठी. तर तुमची जी काय तयारी कशी करावी किंवा ह्याच्या बाबतीत तुम्हाला काही मार्गदर्शनपर व्हिडिओ आम्ही एक बनवलेला आहे, ज्यामध्ये ह्या 30 ते 35 दिवसांचं तुमचं जे काही शेड्यूल असणार आहे, जे काही नियोजन असणार आहे ते कसं करावं आणि मग ह्या परीक्षेला पास कसं करावं हे आम्ही त्याच्यामध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर त्या व्हिडिओला सुद्धा नक्की बघा, त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेविषयी प्लॅनिंग करण्यासाठी खूप जास्त फायदा हा होणार आहे. तर त्या व्हिडिओवरती खाली कमेंटमध्ये तुम्ही तुमचे काही अजून काही तुम्हाला त्याच्यामध्ये जर का माहिती हवी असेल किंवा त्या बाबतीत काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकतात, आणि तिथे खाली दिलेल्या नंबरवरती जर का तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल किंवा कुठल्याही बाबतीत टीईटीचा आपला रेकॉर्डेड व्हिडिओजचा जो कोर्स आहे, बऱ्याचशा जणांनी अजूनपर्यंत तयारी सुरू नसेल केली तर त्यांच्यासाठी आपण एक कंपाईल करून सगळ्या विषयांचा एक कोर्स बनवलेला आहे ज्यामध्ये रेकॉर्डेड सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहे. तर तो एक कोर्सच्या बद्दल जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर किंवा वेबसाईटवरती तुम्ही नक्की व्हिजिट करा, आम्हाला तुम्हाला मदत करण्यात नक्कीच आनंद होईल. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या पुढच्या आपल्या टेस्ट पेपरच्या प्रश्नांचं ॲनालिसिस. ॲनालिसिस आपण ह्याच्यासाठी करायला हवं कारण की आपण मागच्या वर्षीचे किंवा मागे आलेले जे प्रश्नपत्रिका आहेत त्या जर का तुम्ही व्यवस्थितपणे सोडवलात तर तुम्हाला एकतर त्याचा फायदा हा कशा पद्धतीनं, एखादा प्रश्न रिपीट झाला तर ते चांगली गोष्ट होऊ शकते, प्लस तुम्हाला परीक्षेमध्ये तुमची परीक्षा कशा पद्धतीने सोडवावी, तुम्हाला कुठे कमी पडता आहात, तुम्हाला कुठे जास्त इम्प्रूव्ह करायची गरज आहे हे तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिका सोडवून कळेल. कारण पॅटर्न तर हा सारखाच असणार आहे, प्रश्न बदलतील पॅटर्न सारखा असणार आहे. पॅटर्न आणि प्रश्न हे दोन्ही गोष्ट तितक्याच महत्त्वाच्या आहे. परीक्षेचा पॅटर्नही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्या पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका सोडवणं हेही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं तिथे असणार आहे. चला तर बघूया द क्राय ऑफ अ डक. आता क्राय म्हणजे इथे तुम्ही म्हणशाल की रडणे, तर विद्यार्थी मित्रांनो रडणे नाहीये. युजली प्राण्यांच्या आवाजाला व्हॉइस, प्राण्यांचे जे आवाज असतात त्याच्याशी रिलेटेड प्रश्न येतात, तो व्हॉइस क्राय. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला जर का प्रश्न आले तर तुम्हाला तिथे समजून घ्यायचं आहे की हा प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला विचारलेलं काय आहे. तर ह्या प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला त्या प्राण्याचा किंवा पक्षाचा आवाज कसा आहे ते आपण म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये अजून एक वर्ड येऊ शकतो, अटर सुद्धा येऊ शकतो, काही अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात त्याच्या बाबतीत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ते विचारू शकतात. तर बघा, जे डक आहे बदक त्याला क्वॅक म्हणतात, बदकाच्या आवाजाला क्वॅक म्हणतात. त्याच पद्धतीने डुक्कर पिग, पिग म्हणजे वराह, त्याच्या आवाजाला काय म्हणतात, तर त्याच्या आवाजाला इथे तुम्ही जर का वोकॅबलरी केली असेल तर स्क्विल, तर स्क्विल हे त्याचं आन्सर आहे. मग हूट काय आहे, तर हे हूट जे आहे ते आऊल, म्हणजेच काय तर घुबड, घुबडाच्या आवाजाला म्हणजे घुबडाच्या गुरगुरण्याला हूट असं इंग्लिशमध्ये म्हणतात. कू, कू जो आहे तो बर्ड शी रिलेटेड असतात, जे छोटे छोटे पक्षी चिमण्या वगैरे टिटवी असे जे पक्षी असतात त्यांच्या ह्याला कू म्हणतात. आणि लिस्प हा जो शब्द आहे तर लिस्पचा अर्थ आहे बोबडेपणा. हा शक्यतो ह्युमन बिईंग्सच्या बाबतीमध्ये असतो, कोणी कोणी बऱ्याच वेळेस बोलताना र ला ल म्हणतात, ळ ला ड म्हणतात, तर त्याला लिस्पिंग म्हणतात, म्हणजेच लिस्प असा शब्द आहे. तर याचं उत्तर असेल स्क्विल.
आता अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका 2012 ते 2018 पर्यंतच्या पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोन्हीही प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करा. त्यातनं तुम्ही वोकॅबलरी काढा. त्या दोन्ही प्रश्नपत्रिका म्हणजे त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेतल्या म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 2012 ते 2018 जेवढे काही प्रश्न असतील ह्या संदर्भात ते सगळे पाठच करून घ्यायचे आहेत तुम्हाला. प्लस त्याच्या व्यतिरिक्त मग जे काही उरलेले असतील तर तेही तुम्हाला पाठ करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला हा एक मार्क जो आहे तो तुमचा व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला मिळेल. प्राण्यांचे आवाज, त्यांच्या मुलांना काय म्हणतात आणि त्यांच्या घरांना काय म्हणतात ह्या तीन गोष्टींना तुम्ही तिथे हे करायचं आहे. द फोबिया, आता पुढचा प्रश्न बघूया. द फोबिया अबाउट एअर इज एरोफोबिया. फोबिया म्हणजे काय माहिती आहे का? फोबिया म्हणजे एखाद्या स्पेसिफिक गोष्टीची वाटणारी भीती. कुठलीही स्पेसिफिक गोष्ट असू द्या, म्हणजेच काय तर एखाद्या कोणाला पाण्याची भीती वाटते, कोणाला हवेची, आगीची, उंचीची, अंधाराची, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या मानसिकरित्या माणसाला त्यांना भीती वाटत असते. म्हणजे आग दूर जरी असली आणि मी त्याच्यापासून थोडा लांब जरी असलो आणि मला जर का आगीची भीती वाटत असली तर तो माझा फोबिया असतो. फोबिया म्हणजे त्याला आपण आपल्या मराठीमध्ये भीती म्हणतो. तर ज्याला हवेचा फोबिया आहे त्याला, ज्याला हवेची जास्त हवेची भीती वाटते त्याला एरोफोबिया म्हणतात. तशाच प्रकारे ज्याला ओल्ड एजची म्हणजे म्हातारपणाची भीती वाटते अशा लोकांना आपण काय म्हणतो किंवा त्या फोबियाला, त्या भीतीला काय म्हणतात तर त्याला गेराफोबिया असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात? गेराफोबिया. म्हणजे हा काय असतो तुमचा? तुम्हाला जास्त म्हणजे म्हातारपणाची भीती. मग जर का तुम्ही पहिलं बघा, नॉसिओफोबिया. आता इथं गनॉसिओफोबिया नाही, त्या नॉसिओफोबिया त्याला म्हणतात. तर त्याचा अर्थ आहे की ही जी जो हा जो वर्ड आहे तो त्यांच्याकडनं चुकून इथे आलेला आहे, त्याला अर्थ नाही आहे. म्हणजे तो वर्ड ॲक्च्युली तिथे चुकीचा आहे. पायरोफोबिया. पायरोफोबिया म्हणजे जे काय आहे की आता आगीची भीती, फिअर ऑफ फायर, त्याला पायरोफोबिया म्हणतो ज्याला आगीची भीती असते. आणि ॲग्लोफोबिया जो असतो त्याला फिअर ऑफ पेन, पेन म्हणजे काय? शरीरात होणाऱ्या दुःख किंवा वेदनांची भीती वाटते. अशा प्रत्येक माणसाला बऱ्याचशा गोष्टींची भीती वाटत असते. अंधार, दुःख, पेन, माणसं, ओके, हाईट, त्याच्यानंतर पाणी, आग, ह्या बऱ्याचशा भीत्या आहेत. तर ह्याबद्दलही प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हे तुम्हाला इझिली इंटरनेटवरती भेटून जातील. तर त्याचा अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास हा इथे करायचा आहे. पुढचा आहे स्पॉट द एरर. हा जो प्रश्न आहे ना, हा बऱ्याचशा परीक्षांचा इंग्रजीचा फेवरेट प्रश्न आहे. बऱ्याचशा परीक्षांमध्ये हा प्रश्न इंग्रजी भाषेमध्ये विचारला जातो. म्हणजे तुम्ही राईट फ्रॉम तुमच्या डीएड, त्याच्यानंतर तलाठी, सरळ सेवा, MPSC, PSI, STI, उपजिल्हाधिकारी, UPSC, त्याच्यापासून ते बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याच्यानंतर बऱ्याचशा इतर काही ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा आहेत त्या सगळ्यांमध्ये, स्टाफ सिलेक्शन कमिशनची जर का तुम्ही परीक्षा देत असाल 10+2 12वीच्या बेसची, त्याच्यात हा तुम्हाला हमखास येणारा प्रश्न आहे. 100% हा प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये तिथे विचारला जाऊ शकतो. याच्यात काय असतं की एका वाक्याला त्यांनी 4 डिवाइड केलेलं असतं आणि त्या वाक्याला 4 डिवाइड केल्यानंतर तुम्हाला कुठल्या तरी एका भागामध्ये असलेला एरर हा फाइंड आउट करायचा आहे. तर बघूया आता. वन ऑफ द ची डिग्री आहे, बरोबर, डिग्रीचं वाक्य आहे, एवढं तर सगळ्यांना तिथे कळायलाच हवं. वन ऑफ द मोस्ट वाईडली स्प्रेड बॅड हॅबिट इज द यूज ऑफ टोबॅको. आता बघा, वन ऑफ द ह्याचा तुम्ही डिग्री सेंटेन्स आहे, इथं एक रूल तुम्हाला असा लक्षात ठेवायचा आहे की वन ऑफ द ची डिग्री आली, वन ऑफ द ची डिग्री ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये आली तर त्याचं कम्पॅरिझन ज्या नाऊन सोबत होणार आहे किंवा ज्या ऑब्जेक्ट सोबत होणार आहे त्या ऑब्जेक्टला तुम्हाला प्लुरल म्हणजेच अनेकवचनी घ्यायचं आहे. मग इथं वन ऑफ द ची काय आहे? बॅड हॅबिट आहे, म्हणजे ह्या हॅबिट वाईट सवयीसाठी इथं वन ऑफ द वापरला गेलेला आहे. म्हणजे वन ऑफ द चा आणि बॅड हॅबिटचा संबंध आहे. मग वन ऑफ द जर का असेल तर बॅड हॅबिट न घेता तुम्हाला बॅड हॅबिट्स घ्यावं लागणार आहे, कारण की वन ऑफ द चं ज्याच्याशी कम्पॅरिझन केलं जातं त्याला आपल्याला अनेक वचनामध्ये घ्यायचं असतं, प्लुरलमध्ये घ्यायचं असतं. म्हणून इथे तुमचं उत्तर असणार आहे बी ऑप्शन. बी मध्ये काय हे बघा, बी. तर इथे हॅबिटच्या ऐवजी तुम्हाला हॅबिट हॅबिट्स असं पाहिजे होतं की या सगळ्यांपैकी एक,
सगळ्या हॅबिट्स पैकी एक, आता अर्थानुसार आपण बघूया, वन ऑफ द बॅड हॅबिट सवयीतली एक सवय. आता इथं सवयी म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्तच तुम्हाला घ्यावे लागणार आहेत ना, म्हणजे बऱ्याचशांपैकी एक आणि बरेचसे म्हणजे अनेक वचन. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, वन ऑफ द आलं तर त्याच्यासोबत कम्पेअर्ड जे काही तुम्हाला इथे ऑब्जेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला काय घ्यायचं आहे, प्लुरल म्हणजेच अनेक वचनी घ्यायचं आहे. हे तर खूप सोपा प्रश्न आहे हा, माझ्या मते 2013 असेल, आय कन्फर्म नाहीये. तर विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेसेस द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कुठलाही टेन्स असू द्या, तुम्हाला प्रेझेंटमध्ये त्याचं स्ट्रक्चर माहिती असलं तर पुढच्या दोन टेन्सेसमध्ये काढायला खूप सोपं जातं. पास्ट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्टमध्ये काय तर ते बघूया आपण. आता ही इज रायटिंग, इज म्हटलं तर हा विषय तर तिथेच संपला तुमचा. इज कधी पास्टमध्ये येतं का? नाही. ही वॉज रायटिंग, आता ही वॉज आहे आणि रायटिंग आहे म्हणजे व्ही वन प्लस आय एन जी आहे आणि इथे वॉज आहे म्हणजेच काय झालं, हे तुमचं कोणतं झालं, पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स झालं तर हे पण गेलं, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन्स तुमचे इथे येणार नाही. ही हॅड, चौथं ऑप्शन बघा आता, ही हॅड रायटिंग. आता हॅड नंतर लगेचच तुम्हाला आय एन जी घेता येणार नाहीये. का बरं? कारण रूल असा सांगतो, एम एज आर किंवा वॉजवर किंवा विल बी असेल तर तुम्हाला आय एन जी घ्यावं लागणार आहे तिथे. मग हॅड नंतर तुम्हाला काय घ्यावं लागतं, कंपल्सरी व्ही थ्री घ्यावं लागतं, म्हणून हा पण तुमचा गेला. मग इथं तिसरं वाक्य बघा, ही हॅड, आता बघा इथं बीन आलं आणि रायटिंग आलं. ही हॅड बीन, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्बचा पहिला फॉर्म प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच हॅड बीन, बीन हा शब्द आय एन जीला क्वालिफाय करतो, म्हणून हॅड नंतर आपण बीन घेतलं जेणेकरून आपल्याला पुढे आय एन जी घेता येईल. का बरं आय एन जी घ्यावं लागेल, कारण की हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे बघायचे आहे, एखादा टेन्सशी रिलेटेड जर का तुम्हाला प्रश्न आलाच तर तुम्हाला 100% त्याचं उत्तर हे यायलाच हवं, कारण की टेन्स किती आहेत, 12 टेन्सेस आहेत आणि 12 टेन्सेसचे स्ट्रक्चर हे एकमेकांशी आहेत. बघा, सब्जेक्ट वी वन ऑब्जेक्ट सिम्पल प्रेझेंट, सब्जेक्ट वी टू ऑब्जेक्ट सिम्पल पास्ट, सब्जेक्ट प्लस विल प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट सिम्पल फ्युचर. बदल काय झाला, इकडं वी वन खाली वी टू आणि खाली तिकडं फ्युचरमध्ये विल. तसंच सब्जेक्ट एम एज आर प्लस वी वन आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हे सिम्पल पास्ट प्रेझेंट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअसचं काय येईल, सब्जेक्ट प्लस वॉजवर प्लस वी वन आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच काय झालं मित्रांनो, फरक काय झाला, एम एज आरचं वॉजवर झालं. हे बदल तुम्हाला लक्षात आले ना, कंपॅरेटिव्ह टेन्सेसची लर्निंग ज्यावेळेस तुम्हाला कळाली त्यावेळेस तुमच्यासाठी सगळं सोपं होऊन जाईल टेन्सेस. द नाऊन फॉर्म ऑफ डिस्क्राईब, आता डिस्क्राईब इथं नाऊन, याचं नाऊन तुम्हाला करण्याआधी तुम्हाला हा डिस्क्राईब कुठला पार्ट ऑफ स्पीच आहे हे बघावं लागेल. डिस्क्राईब म्हणजे काय, तर एखाद्याला समजवून सांगणे किंवा त्याला एक्सप्लेन करून सांगणे, म्हणजेच हा झाला काय, सांगणे म्हणजेच क्रिया झाली आणि क्रिया म्हणजे वर्ब. आता वर्बला तुम्हाला काय करायचं आहे, नाऊन मध्ये करायचं आहे. जर तुम्हाला माहित पण नसेल कसं करायचं तर तुम्ही ऑप्शन्स कडे बघून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बाबा टी आय ओ एन, टी आय ओ एन म्हणजे शन, शन तिथे आपल्याला शेवटीला लावायचं आहे. मग आता इथं फक्त तुम्हाला काय करायचं माहितीये का, की डिस्क्रिप्शन हा शब्द आहे, डिस्क्राईब डिस्क्रिप्शन, डिस्क्राईब करणे डिस्क्रिप्शन म्हणजे त्याचा सार किंवा त्याला एक्सप्लेनेशन त्याला आपण म्हणूया. तर मग डिस्क्रिप्शन इथे त्यांनी दिलेले पण त्यांनी देताना सगळे शब्द सारखे दिले, स्पेलिंग्स फक्त चुकीच्या दिलेल्या आहेत. तर इथे तुम्हाला बघायला लागलं, बट डिस्ट्रीब्युशन तर येणार नाही, वाटणं आणि हे डिस्क्राईब हे वेगळं झालं. मग आता स्पेलिंग्स तुम्हाला बघायचे आहेत. तुम्ही जर का रीडिंग चांगली करत असाल, जास्तपैकी रीडिंग करत असाल तर तुम्हाला याची स्पेलिंग लगेचच कळून येईल. डी एस सी आर आय पी एस आय ओ एन, एस आय ओ एन नाही येणार, चुकीचं आहे ते. बी टी आय ओ एन, डी एस सी आर आय बी टी आय ओ एन, डिस्क्रिप्शन नाही येते, डिस्क्रिप्शन आहे, ब नाही आहे, प आहे. मग ब इथे कटलं, पहिलं ऑप्शन तुमचं इथे उत्तर आहे. थोडंसं कॉन्शियस माइंडनी जर का तुम्ही बघताल, तुमचं मन स्थिर ठेवून जर का तुम्ही बघताल तर तुम्हाला इथे उत्तर काढण्यासाठी काहीही जास्त मेहनत घेण्याची गरज लागणार नाही. हे झालं डिस्क्रिप्शन.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव फ्रॉम दोज गिवन बिलो. आता यांनी तिथे तुम्हाला सांगितलेलं नाहीये की काय करायचंय, यांनी तिथे तुम्हाला सांगितलेलं नाहीये की काय करायचंय, पण खाली ऑप्शन्स बघून तुम्हाला कळून जायला हवं की बाबा इथे आर्टिकल्स दिलेले आहेत, म्हणजेच तुम्हाला इथे आर्टिकल्स वापरायचे आहे. आर्टिकल्स वरती हा प्रश्न तुम्हाला हमखास येणार, हमखास येणार. तीन आर्टिकल्स आहेत, ए आर्टिकल, ॲन आर्टिकल आणि द आर्टिकल. ए आर्टिकल कधी वापरतो, तर कन्सोनंट ज्यावेळेस असतील, सिंग्युलर कन्सोनंट साऊंडमध्ये असेल तर त्यावेळेस अ आर्टिकल वापरतो. ॲन आर्टिकल कधी वापरतो आपण, तर वी यूज ॲन आर्टिकल वेन देर इज अ वर्ड विच ऑफ विच द साऊंड इज कमिंग फ्रॉम अ वॉवेल. एखादा शब्द ज्याचा साऊंड आहे, म्हणजे ज्याचा काय उच्चार जो वॉवेलने सुरू होतो. वॉवेल्स म्हणजे काय, तर देर आर फाईव्ह वॉवेल्स, ए ई आय ओ यू, आणि मग उरलेले जेवढे काही शब्द आहेत ते कन्सोनंट्स आहेत, स्वर आणि व्यंजन त्याला आपण म्हणतो. तर स्वरांपासून स्वरांचा उच्चार येणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो, ॲन लावतो. मग ते एक आहे. आणि द आर्टिकल कशासाठी वापरतो आपण, तर द चा सगळ्यात जास्त वापरला जाणारा किंवा सगळ्यात जास्त विचारला जाणारा आहे की द हे आपण स्पेसिफिक गोष्टींसाठी वापरतो. स्पेसिफिक म्हणजे काय, ठराविक गोष्टींसाठी आपण द चा उच्चार किंवा द चा वापर इथे करत असतो. मग बघा, सुकुमार वॉज डॅश डॅश फर्स्ट पर्सन टू अराईव्ह. आता इथं अ वापरलं आपण तरी ते बरोबर होईल, पण अ का बरं वापरायचं नाहीये किंवा अचा उपयोग का बरं करायचा नाहीये, तर या वाक्यामध्ये आपण बोलतो कोणाबद्दल आहे, सुकुमार बद्दल आहे. सुकुमार कोण होता, पहिला पर्सन. म्हणजे इथं कोणी दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपण सांगतोय का, नाही. इथं आपण स्पेसिफिक सुकुमार बद्दल सांगतो आहे, आणि स्पेसिफिकली ठराविकपणे जर का तुम्हाला सुकुमार बद्दल सांगायचं आहे, तर मग तिथे काय यायला पाहिजे, तुम्हाला द वापरायला पाहिजे. कारण एखाद्या ठराविक गोष्टीबद्दल, ठराविक व्यक्तीबद्दल तुम्ही सांगता आहात, इथे सुकुमार शिवाय दुसऱ्या कोणाचं बोलणं होत नाहीये, म्हणून तुम्हाला इथे द आर्टिकल लावावं लागेल. ॲन आर्टिकल तर वापरूच शकत नाही, नो आर्टिकल सुद्धा येणार नाही. ॲन आर्टिकल का बरं वापरू शकत नाही, तर इथं फर्स्ट फचा साऊंड येतोय, ए ई आय ओ यू पैकी साऊंड येत नाहीये, त्याच्यामुळे इथे तुम्हाला काय आर्टिकल वापरावं लागणार आहे, तर इथे तुम्हाला द हे आर्टिकल यूज करावं लागणार आहे. पुढचा प्रश्न बघूया, चूज द करेक्ट प्रिपोझिशन. प्रिपोझिशन्स काय असतात, सगळ्यांना माहितीच पाहिजे. तर प्रिपोझिशन्स हे असे शब्द असतात जे नाउन्सला क्वालिफाय करतात. बघा कसे, ते द रॉबर्स ब्रोक डॅश डॅश हिज शॉप अँड लुटेड इट. आता इथे ना इन, ओपन, इनटू आणि नो प्रिपोझिशन. नो प्रिपोझिशन येणार नाही, कारण इथे काही ना काही ब्रोक हिज शॉप, शॉपला तोडलं का त्यांनी, म्हणजे असं धरलं ना असं तोडलं का, तर ते नाही होत. बघा, ब्रोक ओपन, हा ब्रोक पण आहे आणि ओपन पण आहे, वर्ब आहे, दोन्ही पण वर्ब आहे. दोन्ही वर्ब्स एका सोबत एक येऊ शकतात का, नाही, म्हणजेच हे काय उरलं. आणि ओपन हे प्रिपोझिशन नाही आहे, ओपन हे प्रिपोझिशन नाही आहे, ओपन हे वर्ब आहे. म्हणजे तुम्हाला एवढं तर कळालं, इन किंवा इन टू वापरायचं आहे. बघा, आता ब्रोक इन म्हणजेच अचानकपणे येणे. ब्रोक इन किंवा ब्रेक इन ही जी फ्रेज आहे, हिला आपण म्हणतो फ्रेज. त्या ब्रेक इनचा म्हणजे अर्थ काय होतो, जरी ब्रेक इन म्हटलं तर त्याला आपण तोडलं असं नाही म्हणत, तर अचानकपणे येणे. मग ब्रेक इन अचानकपणे आला, मग चोर काय अचानकपणे त्याच्या ह्याच्यात येतील का, तर नाही. ब्रोक इन टू, ब्रोक इन टू इथे तुम्हाला वापरायचं आहे, कारण त्यांनी त्या दुकानामध्ये शिरून ते दुकान फोडून असा त्याचा तिथे अर्थ होतो आहे, म्हणून पहिलं ऑप्शन सुद्धा येणार नाही आणि इन टू तुम्हाला तिथे वापरावं लागणार आहे. पुढचा प्रश्न बघूया, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. सायली सेड टू केतकी लेट्स टेक अ टॅक्सी नाऊ. सायली सेड टू केतकी लेट्स टेक अ टॅक्सी नाऊ, आपण एक टॅक्सी करूया. म्हणजे तिने एक सजेशन दिलं, त्याला अर्थावरूनच कळतं, वाक्य वाचल्यावरूनच कळतं. म्हणजेच इथं टोल्ड येणार नाही, टोल्डचा ऑप्शन कटला. सजेस्टेड इथं पण आहे, सजेस्टेड इथं पण आहे, सजेस्टेड इथं पण आहे, म्हणजे एक तीन चार पैकी तुमचा एक काहीतरी ऑप्शन इथे असणार आहे. बघा, सायली सजेस्टेड केतकी दॅट दे शुड टेक अ टॅक्सी देन. बरोबर, तर सजेशन म्हटलं तर शुड, शुड हे मॉडल ऑक्झिलरी आहे जे आपण सजेशन साठी वापरतो. बरोबर, तर हा एक पहिला आलं. सायली सजेस्टेड केतकी,
बघा सायली सजेस्टेड केत की दॅट इथे दॅट काढलंय त्यांनी इथे दॅट नाहीये म्हणून हा ऑप्शन पण तुमचा गेला बाद झाला. सायली सजेस्टेड केत की दॅट वी शुड नाही येणार कारण डायरेक्टच इनडायरेक्ट करताना हे जे इथं येणार जे काही प्रोनाऊन किंवा काही वर्ड असतो ना त्याला आपल्याला चेंज करावं लागणार आहे आणि ते इनडायरेक्ट मध्ये होईल म्हणजेच आपण इनडायरेक्टली सांगतोय इथं वी म्हणजेच याचा फायदा काय झाला मग तिथे तुम्ही डायरेक्ट स्पीच वापरायला पाहिजे होतं जर तुम्हाला वी वापरायचं असेल तर. म्हणून याचं उत्तर येईल लेट्स टेक टॅक्सीच्या ऐवजी इथं दे शुड टेक अ टॅक्सी. फर्स्ट जो ऑप्शन आहे तो तुमचं उत्तर असणार आहे. पुढचं बघूया. चूज द करेक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. आता याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही बघा पहिलं वाक्य प्लीज एक्सप्लेन मी द प्रॉब्लेम. बघूया ठीक आहे एक्सप्लेन मी द प्रॉब्लेम येऊ शकतं बरोबर आहे ओके. पुढे बघूया आता मी हे कुठलं ऑब्जेक्टिव्ह आहे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आहे. प्लीज एक्सप्लेन फॉर मी माझ्यासाठी नाही माझ्यासाठी प्रॉब्लेम एक्सप्लेन कर असं म्हणतो का मला प्रॉब्लेम एक्सप्लेन कर तर मलासाठी काय वापरायचं आहे ला टू टू प्रिपोजिशन इथे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये वापरावं लागणार आहे म्हणून तिसरं ऑप्शन येईल चौथं पण नाही आणि पहिलं पण नाही विथ मी पण येणार नाही आणि नुसतं मी पण येणार नाही कारण प्रिपोजिशन तिथे वापरणं तुम्हाला त्या वाक्यामध्ये गरजेचं हे आहे. पुढे बघायचंय द प्लेस वेअर टायगर लिव्स इज कॉल्ड. टायगरच्या घराला म्हणजेच काय बघा पहिले आवाजाचा प्रश्न विचारला होता आता घराचा प्रश्न विचारलेला आहे तर टायगरच्या घराला लेअर म्हणतात एल ए आय आर लेअर हे त्याचं ऑप्शन असणार आहे. कॉन्व्हेंट हा शब्द जो आहे तो ह्युमन बिईंगशी रिलेटेड आहे त्याच्यामुळे येणार नाही. केनल हा जो शब्द आहे तो डॉग्ससाठी वापरला जातो म्हणजेच कुत्र्यांसाठी वापरला जातो त्यांच्या घराला नाव देतो आणि स्टॅबल म्हणजे तबेला तो घोड्यांसाठी वापरला जातो म्हणजे उरला ऑप्शन तुमचा तिसरा दॅट इज लेअर. आता तुम्हाला हे जरी माहीत नसेल की लेअर काय आहे पण तुम्हाला जर का बाकीच्या तिघांचे आन्सर्स माहीत असतील तर तुम्ही त्याच्यावरनं इझिली त्याचं आन्सर हे काढू शकतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ओके ठीक आहे तर इथपर्यंत आपण जे काही तुमचे पार्ट थ्री मधले प्रश्न बघितले आहेत त्याचा सगळ्यांनी व्यवस्थित अनालिसिस मी ज्या पद्धतीने केलं मी ज्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलं त्या पद्धतीने तुमची थॉट प्रोसेस तिथे व्हायला हवी. व्हिडिओ आवडल्यास त्याला नक्की लाईक करा त्याच्यावरती कमेंट करा आणि नक्की व्हिडिओ हा तुमच्या मित्रांसोबत किंवा टीईटीची तयारी करणाऱ्या ॲस्पिरंट्ससोबत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.